मंडळी कसे आहात. मी रेवा, तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. येस, काल एक्साइटिंग डबल हिटर्स होते. पहिल्या मॅच मध्ये LSG ऑलमोस्ट आता टॉप ऑफ द टेबल इन टू द प्ले ऑफ समजून घ्या, आणि DC हारले, आता त्यांना पण डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आले. तसंच धोनी कॅप्टन झाला म्हणून CSK लक आणि ऋतुराजचं लक पण सुरू झालं. ते आता एकदम फॉर्म मध्ये दिसतायत. आता KKR वर्सेस RR आहे. KKR ला पण आता सगळे मॅचेस जिंकायला पाहिजे जर प्ले ऑफ मध्ये जायचं आहे तर. त्यांचं काय होणार आपल्याला माहित नाही, पण आमचे फॅन्टसी पिक्स प्रेडिक्शन तयार आहेत, ते पाहूया. पण त्याच्या आधी तुम्ही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला पाहूया आपल्या टीम्स. ची टाटा IPL ची मॅच आहे, कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. कोलकाताला आता सगळे मॅचेस जिंकायला पाहिजे आणि रेवाला पण थोडे पॉइंट्स हवेत. तर रेवाचा स्कोर आहे 22, ही माझी टीम आहे. माझा स्कोर आहे 24. रेवा, सांग तुझ्या टीम बद्दल. तर आज माझ्या टीम मध्ये दोन विकेट किपर आहे, दोघे राजस्थान रॉयल्सचे, बटलर आणि सॅमसन. बटलरला मी कॅप्टन बनवलंय. लास्ट मॅच त्याला आउट झाला लवकर, पण तो जर टिकला तर तुम्हाला खूप सारे पॉइंट देईल आणि कॅप्टन्स लीग साठी तो सेफ बेट असेल, म्हणून त्याला कॅप्टन बनवलंय. त्याच्याचबरोबर सॅमसन 1 डाऊन 2 डाऊन येतोय आणि चांगल्या फॉर्म मध्ये, म्हणून त्याला घेतलंय. त्याच्यावर आहे माझ्याकडे 3 बॅटर्स, श्रेयस अय्यर, पडिकल, राणा. राणा लास्टच्या 2-3 मॅच पासून KKR मध्ये फॉर्म मध्ये 40-50 मारतोच आहे, तर मी त्याला घेतलंय. श्रेयस अय्यर KKR चा कॅप्टन आहे. लास्ट मॅच नाहीत पण त्याच्या आधीच्या मॅच मध्ये चांगलाच खेळला होता, म्हणून मी त्याला घेतलंय. व्हाईस कॅप्टन केलंय. पडिकल, त्याला पण त्याचा फॉर्म सापडलाय. तुमच्या टीम मध्ये तो असला तर तुम्हाला एक्स्ट्रा बोनस आहे, म्हणून तुम्ही त्याला घ्या. नंतर माझ्याकडे दोन ऑलराऊंडर आहे, रसेल आणि अश्विन. अश्विन रन्स पण बनवतोय, विकेट्स पण घेतोय, डबल बोनस. रसेलला एवढा ओव्हर मिळत नाही, मिळाले तर तो विकेट घेऊन पण पॉईंट देऊ शकतो. बॅटिंगला जर आधी आला तर थोडे जास्त बॉल्स खेळून एक्स्ट्रा पॉईंट देऊ शकतो, म्हणून मी त्याला घेतलंय. त्याच्यानंतर माझ्याकडे 4 बॉलर्स आहे, सावधी, चहल, उमेश यादव आणि कुलदीप सैन. सावधीला लास्ट मॅच विकेट नाही मिळाला, पण तो एक दोन विकेट घेतच असतो, म्हणून मी त्याला घेतलंय. नंतर माझ्याकडे आहे पर्पल कॅप चहल. चहलचं काय सांगायचं, लास्ट मॅच नाही मिळाला पण तो फॉर्म मध्येच आहे, तर मी त्याला घेतलंय. उमेश यादव लास्ट मॅच 3 का 4 विकेट घेतल्या होत्या, म्हणून मी त्याला पण घेतलंय. आणि मी KKR वेळेस प्रत्येक मॅचला त्याला घेतलेलाच आहे, त्याने मला नेहमीच पॉईंट दिले, म्हणून मी त्याला घेतलंय. नंतर कुलदीप सैन एक दोन विकेट घेतो, म्हणून मी त्याला घेतले. तर ही आहे माझी टीम. माझा कॅप्टन आहे बटलर, व्हाईस कॅप्टन आहे श्रेयस अय्यर. माझी पण ऑलमोस्ट सिमिलर टीम आहे. पाहिलं तर माझे विकेट किपर्स बटलर, सॅमसन आणि कॅप्टन पण बटलर आहे, बिकॉज एक्सलंट फॉर्म मध्ये. होल अँड सोल राजस्थान रॉयल्सचा बटलरच आहे, बॅटिंग हे कन्सिस्टंटली रन्स देतो त्यांना, तर त्याला कॅप्टन करणं गरजेचंच आहे. आय मीन इट्स द मोस्ट सेफेस्ट बेट. सॅमसन चांगल्या स्टच मध्ये. मग माझे बॅटर्स आहेत अय्यर, शिमरन हेटमायर, नितीश राणा आणि रिंकू सिंग. रिंकू सिंगला चान्स दिलाय मी. मला वाटतंय की जर त्याला नंबर 4 वर जर पाठवलं, नंबर 4-5 वर जास्त युजफुल राहील. आणि ऍक्च्युली बॉल मॅग्नेट पण आहे फील्डवर, त्याला कॅचेस खूप सारे मिळत आहेत. तर बॅटिंगला नाही आलं तर ऍटलिस्ट तिकडे तरी तुम्हाला पॉईंट देईल असं वाटतं. तर ही आहे. नितीश राणा पण थोडा फॉर्म मध्ये येतोय. ऍक्च्युली मला विचार पण हा आहे की नितीश राणाला व्हाईस कॅप्टन करू, पाहू. शिमरन हेटमारला ह्याच्या कारण घेतलंय, बिकॉज 1-2-3 जर बटलर, सॅमसन, पडिकल 1-2-3 घ्यायचे नव्हते मला, म्हणून मी शिमीला घेतलं. तेच डिफरन्स आहे. मग माझे ऑलराऊंडर्स आहे रसल आणि अश्विन. अश्विनला थोडं 3 नंबरवर वगैरे पाठवत आहेत आणि बॉलिंग तर तुम्हाला कन्सिस्टंटली 1 विकेट तर घेतोच आहे, तर घेणं गरजेचंच आहे. आणि रसल मसल आहे, तो चालला तर मग कोणाला थांबव म्हणजे प्रश्नच नाही. अँड व्हेरी गुड कॅन्डिडेट फॉर व्हाईस कॅप्टन्सी ऑल्सो. व्हाईस कॅप्टन तुम्ही त्याला पण करू शकता, बिकॉज त्याचा जर दिवस असला तर तो कमीत कमी 150-200 पॉईंट देऊनच जात होतो. तर असा एकदम गरजेचा प्लेअर, इम्पॉर्टंट प्लेअर आहे. माझे बॉलर्स आहेत युजी चहल, जो पर्पल कॅप होल्डर आहे. आता हळूहळू 2 मॅचेसमध्ये जरा एकच विकेट मिळाली तर लास्ट 2 मॅचेसमध्ये, पण आय थिंक ही विल कम बॅक. आणि त्याचे लास्ट टाइम RR KKRच्या मॅच मध्ये 5 विकेट त्यांनी घेतले होते त्यांच्या अगेन्स्ट. उमेश यादव कन्सिस्टंटली परफॉर्म करतोय KKR साठी, 1 विकेट तर घेतोच आहे. तसंच प्रसिद्ध कृष्णा कन्सिस्टंटली चांगली बॉलिंग करतोय. तर हे माझी टीम आहे. पाहू माझा 25 होणार आहे का रेवाचा 23. तर हे होते आजचे RR वर्सेस KKR चे आमचे फॅन्टसी प्रेडिक्शन. तुम्ही पण आमच्यावर फॅन्टसी लीग खेळा, जिंका खूप सारे पॉइंट. हा, भेटूया उद्या लवकरच, नवीन गेम, नवीन फॅन्टसी पिक्स, नवीन प्रेडिक्शन, नवीन मॅच सोबत. तोपर्यंत
तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.